राहुल गांधी यांना ईडी नोटीस पाठवून चौकशीच्या नावाखाली त्रास देणाऱ्या व काँग्रेस नेते खासदार पदाधिकारी यांच्यावर पोलिसी बळ वापरून दडपशाही करणाऱ्या मोदी सरकार विरोधात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली मलबार हिल येथील हँगिंग गार्डन ते राजभवन असा निषेध मोर्चा काढण्यात आला. यावर मंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी जैसा हो, राहुल गांधी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. राहुल जी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. नहीं, मैं सांगू इच्छित आपल्या सर्वांना की ज्या तऱ्हेने एक दबाव करणारा दबावाचं राजकारण त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. केंद्र सरकार असेल किंवा मोदी सरकार असेल, हे सातत्याने सरकारी यंत्रणाचा गैरवापर करतं. आपण ज्या तऱ्हेने बघतो की कोणी बोललं की त्याच्यामध्ये ईडी लावण्याचं काम होतं. राहुलजीने वॅक्सिनेशनच्या बाबतीमध्ये, आर्थिक नीतीच्या बाबतीमध्ये महागाई आणि बेरोजगारी सातत्याने आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. आणि ज्या तऱ्हेने केंद्र सरकार ह्या स्वतंत्र असलेल्या यंत्रणाचा दबाव तंत्र म्हणून वापर करत आहे, हे देशाच्या संविधानासाठी, देशाच्या लोकशाहीसाठी आणि लोकतंत्रासाठी घातक आहे असं माझं म्हणणं. मोठा बॉस ने मीटिंग बुलाया. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.